31 दिवसाच्या प्रवासानंतर शशांक केतकर नेमका मोठ्या पडद्यावर कधी दिसण्याची उत्सुकता सगळ्यांना होती, तर त्याचं उत्तर आता आलेलं आहे. शशांक आपल्याला अराउंड या सिनेमातून भेटीस येणार आहे. अराउंड नेमका ट्रेलर बघितला, ट्रेलर हा उत्सुकता वाढवणारा आहे, पण जितका ट्रेलर हटके आहे ना तितकं त्याचं नाव पण हटके, अराउंड. तर नेमका हा अराउंड काय आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे, हे मी ओमकारजींनाच विचारते. शब्दाचा नावाचा अर्थ, नाव आहे एका कॅरेक्टरचं फिल्ममध्ये, त्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे त्या नावाचं फिल्ममध्ये. बाकी याच्याहून जास्त इन्फॉर्मेशन देणं म्हणजे मला पण नाही जमणार कदाचित, त्यासाठी तुम्हाला फिल्मच बघावी लागेल. शशांक आता आपल्यासोबत आहे, तर आपण शशांकला विचारूया की लहान छोट्या पडद्यावरून नेहमी एक जावई, एक उत्कृष्ट जावई असतो, उत्कृष्ट मुलगा असतोस, पण ज्यावेळी तू मोठ्या पडद्यावर दिसतो एक वेगळी काही ती हटके भूमिका करतो, तर यावेळी तू काय हटके भूमिका घेऊन येते, तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय आहे? नाव सांगण्यापेक्षा मी आपटे फॅमिलीतला एक मेंबर आहे, आणि वेगळी फिल्म आहे जसं तू म्हणालीस तसं 31 दिवस ही आणखीन एक वेगळी फिल्म होती, कारण त्यात मी एक आंधळा डिरेक्टर प्ले करत होतो. वन वे तिकीट एक आणखीन वेगळी फिल्म होती जी पण युरोपमध्ये शूट झाली होती, ही सुद्धा युरोपमध्ये आम्ही शूट केली आहे. 80% शूटिंग आम्ही पॅरिसमध्ये केलं आहे. खूप आनंदी आहे मुळात मी, अशा एका वेगळ्या फिल्मचा मला भाग होता आलं. आणि काहीतरी टिपिकल फिल्म करण्यापेक्षा ज्या फिल्म्सना एक आर्काईव्ह व्हॅल्यू आहे की उद्या करिअरमध्ये एक 10-15 वर्षानंतर जेव्हा आपण उलटून पाहतो की कुठल्या फिल्म्स होत्या चांगल्या, तर काम कमी करावं पण चांगलं करावं, त्यातलीच ही एक फिल्म आहे. आणि थँक्यू ओमकार मला मुळात इतकी चांगली फिल्म दिल्याबद्दल, कारण भयानक इमोशनल जर्नी आहे ही फिल्म. म्हणजे इट्स अ फॅमिली ड्रामा, पण तरीही नेमकी कोणाची काय नाती आहेत, तुम्हाला नेहा दिसते आहे, तुम्हाला स्वस्तिका दिसते, अथर्व दिसतो आहे, मी आहे, काही फ्रेंच ॲक्टर्स आहेत, फ्रेंच कनेक्शन नेमकं काय आहे, हे सगळं उलगडणाऱ्या अर्थात 7 डिसेंबरला प्रेक्षकांसमोर. पण एक खात्री मी नक्की देऊ शकेन की बऱ्याच फिल्म फेस्टिवल्समध्ये ही फिल्म गाजली आहे, तिथे लोकांनी उभरून टाळ्या वाजवल्या आहेत, काही फेस्टिवल्समध्ये अवॉर्ड मिळाली आहेत. सो याचा अर्थ एक मराठी फिल्म आता बॉर्डर क्रॉस करून पलीकडे जाती आहे, आणि आपण जसे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती युरोपियन फिल्म्स बघतो तशी आता त्या लोकांना एक मराठी फिल्म बघण्याची संधी मिळणार आहे. मी ओमकारला विचारेन की अनेक मराठी फिल्म्स या बाहेर जातात, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर गाजतात सुद्धा, त्यांना अवॉर्डसुद्धा मिळतात, पण त्या आपल्या ज्यावेळी इथे प्रदर्शित होतात त्यावेळी त्या फारशा काही चालत नाहीत, तर त्या अनुषंगाने एक आर्टिफिशियल मूवी आहे की काही म्हणजे कमर्शियल मूवी आहे, काय सांगशील? नाही, कमर्शियलायझेशन अजिबात केलं नाही आहे. जे स्टोरीसाठी गरजेचं होतं, जे त्या कथेसाठी गरजेचं होतं, जे त्या फिल्मसाठी गरजेचं होतं, त्याच गोष्टी फक्त फिल्ममध्ये आहेत की कमर्शियली चालेल नाही चालेल म्हणून हे टाकूया, असं करूया, थोडंसं हे फॅक्टर टाकला की चालेल, थोडीशी असं काही नाही केलं आहे. त्या कथेला जे गरजेचं होतं, त्या कथेचं, त्या कथेच्या आत्म्यामध्ये जे होतं तेच फक्त त्या फिल्ममध्ये आहे. बाकी कधी हा विचारच बनवताना हा विचार नाही केला की त्याचा कमर्शियली आपल्याला विचार करायला पाहिजे की एखादं गाणं टाकूया, असं करूया, तसं करूया, असं काहीच नाही केलं. या सिनेमात एकही गाणं नाही आहे का? एक गाणं आहे, पण आणखीन एखादं गाणं टाकावं, त्या गाण्याची गरज होती म्हणून ते टाकलं. ते गाणं आहे तिकडे, ते प्रॉपर जागेवरती आहे, पण बाकी जबरदस्ती असं काही टाकलं नाही आहे गाणं, की गाणं असावं, एखादं हे कॅरेक्टर असावं, उगाच एखादा त्याने काहीतरी वाढवावं, असं काही केलं नाही. या सिनेमाचं शूटिंग पॅरिसला झालं आहे, तर तू तिकडच्या क्रूची जी मदत घेतली होतीस, तर कोणाकोणाची मदत घेतली आणि कशाप्रकारे हा फॉरेनला सिनेमा शूट झाला ते आम्हाला सांग. सर्वात पहिले तर जो क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे फिल्मचा, लाईक तो खूप आधीपासून फिल्ममध्ये इन्वॉल्व होता, म्हणजे रायटिंग स्टेजपासून पण, की आम्ही स्क्रिप्ट शेअर करत होतो आणि तो ती नो की, कारण की त्याने त्याचा बराचसा काळ पॅरिसमध्ये घालवला असल्यामुळे त्याच्या त्या बाबतीत पण खूप हेल्प होत होती. आणि जो तिथला कॅमेरामॅन आहे मात्सी म्हणून, त्याने ती फिल्म म्हणजे जी ट्रीटमेंट मिळाली आहे फिल्मला तिकडे, ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली आहे, ज्या प्रकारचा लुक आहे फिल्मला, याच्यामागे त्याची खूप हेल्प होती. आणि बाकी क्रू तर म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा, म्हणजे जसं इथे प्रत्येक डिपार्टमेंटचा माणसं होती, तशी तिकडे प्रत्येक डिपार्टमेंटची माणसं होती, आणि त्यांनी त्यांचं प्रत्येकाने आपलं काम खूप अफलातून पद्धतीने केलं आहे. प्रत्येकाने मोर दॅन 100% दिलं आहे. प्रत्येकाला माहिती, म्हणजे हिंदी फिल्म्स पण जातात तिकडे, पण तेव्हा त्यांचं बजेट खूप मोठं असतं. मराठी फिल्मचं बजेट त्या मानाने काहीच नसतं. त्या बजेटमध्ये पण तसं आउटपुट येणं आणि तसाच लुक मेंटेन करणं किंवा तसेच सीन शूट करणं हे खूप कठीण असतं, आणि ते अचीव करायला आम्हाला तिथल्या लोकांनी खूप हेल्प केली आहे. ज्या जेवढ्या लोकांनी मदत केली आहे, जेवढ्या लोकांनी कामं केली आहेत, सगळे ॲक्च्युली एक थोडेसे इमोशनली कनेक्ट होते त्या फिल्मला, त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांनी खरंच खूप जास्त टाकलं आहे त्या फिल्ममध्ये. पॅरिसमध्ये याचं शूटिंग झालेलं आहे,
सिनेमा एकदम सिरियस आहे, तर सेटवर पण असंच वातावरण होतं? काही पॅरिस फिरलात वगैरे, मजा मस्ती केली? अजिबात नाही, म्हणजे आम्ही पॅरिस फिरलो आणि मजा मस्तीची कार सिरियस वातावरण अजिबात नसायचं. आणि आम्ही ना तिथे आयफेल टावरच्या खालती जी काही आपली बॉलिवूडमधली गाणी शूट झालेली आहेत, त्या गोष्टीचं एक तर त्या लोकांना भयानक क्रेज आहे की तुम्ही असे चकचकीत कपडे घालून का नाचता, तुम्ही कोण म्युझिक प्ले करतं हे सगळं, हा हे एक तर त्यांच्या डोक्यात कुठे असतं हे असं बाकी जगात. तर आम्ही त्यांना ते दाखवायचो की हे बघ आमचे हिरो हिरोईन इथं नाचलेत, आणि मग ते गोरखरू आमचं तेही तिथं नाचायला लागायचं त्या गाण्यावर. त्यांना काहीही कळायचं नाही, पण दे यूज टू लव इट की हे काहीतरी वेगळं आहे, हे म्युझिकल फिल्म्स आहेत तुमच्या सगळ्या. आणि मग ते असं म्हणायचं की असं आपल्याकडे गाणं नाही काय एखाद्या या फिल्ममध्ये, पण ते फन पार्ट तर होताच, अर्थात होता. दुसरं म्हणजे हिला मराठी शिकवता शिकवता नाकी नऊ यायचे, कारण तिला कळायला लागलं आता. नाही यार, आय कांट, आय नी, आय विल नीड हिज हेल्प ओनली टू डू दॅट, बिकॉज आय एम लाईक ओके, देन आय विल टीच यू समथिंग. शशांक तू खूप चांगला आहेस, शशांक तू खूप खूप चांगला आहेस. थँक्यू सो मच. आहे इतकं मला फॉलो करतो. व्हॉट वाज दॅट? मी मी खूप वेडी आहे. वेडी आहे काही शिकवलं तरी ती शिकते बिचारी. पण ही मजा आम्ही तिथल्या क्रू बरोबर सुद्धा केली, म्हणजे मग तिथल्या काही टिपिकल हाका असतील जे आपण इथे फ्रेंड्समध्ये वापरतो अशा आम्ही शिकलो होतो, आम्ही त्यांना आपल्या शिकवल्या होत्या. सो ज्या मजा होती, आणि ते इथे सेन्सॉर्ड ते बोलायचं नाही फार, म्हणजे अगदीच आम्ही इथल्या शिव्यासुद्धा त्यांना शिकवल्या होत्या आणि त्यांच्या आम्ही शिकलो होतो. कारण नंतर असं नको व्हायला की ते विथ अ स्माईल काहीतरी आपल्याविषयी विचिंग करतात आणि त्या शिव्या वापरतात, आम्हाला कळू तरी देती आपल्याविषयी काय बोलत आहेत. पण सगळी मजा मजा होती, आणि जेव्हा असं आपण बॉर्डर्स क्रॉस करतो तेव्हा कळतं की वर्क कल्चर म्हणजे काय नेमकं वेगळं असतं, तिकडे जगण्याचं कल्चर कसं वेगळं असतं, ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात आणि फार मजा येते. नेहा आणि तू या निमित्ताने पहिल्यांदाच तुमची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे, तर तुम्ही काय सांगशील तुमची ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री कशी आहे? नेहा आणि मी खूप जुने मित्र आहोत, आणि रादर हे आमचं तिसरं प्रोजेक्ट आहे. म्हणजे स्टार प्रवाहासाठी आम्ही एक सिरियल केली होती, त्यानंतर आबालाल अडकित्य आणि मुमताज महल नावचं एक आत्ता नाटक केलं आम्ही गजेंद्र आहिरेचं, आणि ही फिल्म आयरॉन सारखी फिल्म. तर ती केमिस्ट्री काय आहे, आमचं नेमकं नातं काय आहे, हे मी आत्ता नाही रिव्हील करू शकत, कारण ते 7 डिसेंबरलाच कळणार आहे. त्या अथर्वशी कोणाचं काय नातं आहे जो छोटा मुलगा आहे, सो ही सगळी नाती उलगडणार आहेत 7 डिसेंबरला प्रेक्षकांसमोर. पण एक खूप वेगळा प्रवास नक्की बघायला मिळेल ह्याची मी ग्वाही देऊ शकतो. आपल्याला या सिनेमात अजून एक सरप्राईज मिळणार, ते म्हणजे छोटं सरप्राईज नाही तर ते मोठं आहे, ते म्हणजे आपल्याबरोबर बंगाली सुपरस्टार आपल्याला पहिल्यांदाच एका मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे. तुम्ही वेगवेगळ्यांना पाहून कळालं असेल की ही बंगाली सुपरस्टार स्वस्तिका मुखर्जी आहे, आपण तिलाच विचारूया. येस, एक्सपिरियन्स वॉज व्हेरी ओव्हरवेलमिंग, बहुत खुशी मिली और very emotional journey I think for all of us, and I was a total outsider from another industry, and the crew was new, the actors were new, I've never worked with Omkar before, so that moment of unfamiliarity was there, but I think for the first 2-3 hours, but it was a very very well knit unit, and lot of unity and lot of emotional connection between all of us, and they were very welcoming and warm and very loving, very patient, because I was actually holding everybody, like from the director to the actors, and I've shared maximum amount of screen space with Shashank, so he has suffered the most. But from the dresser dadas to makeup dadas, whoever was free, I was like giving them the script and the leaflet, and I'm like thoda sa dekh lo to theek hai ki nahi, and I'm like going on with my dialogue is like theek hai ki nahi hai, so it is I feel very proud that I decided to do something out of my comfort zone. It's not doing a Hindi film, because Hindi we all know and we hear and we are seeing films all the time, so that it's not like a different language which I have never really spoken. I've watched a lot of Marathi films, but it's not that you're really speaking the language, so I'm very proud that I've
this is my first Marathi film and my stepping stone to in another film industry, and from one regional industry to another. So I feel very, very proud of my achievement that arre ho gaya, maine kar liya. Now it's a payback time for you. I want to do a Bengali film. सबसे पहले जब मराठी फिल्म के लिए इस ऑफर दिया गया तो आपने क्या सोचा, मतलब आपने स्क्रिप्ट सुनी? नहीं, वैसे कुछ हुआ ही नहीं है ना. मुझे सिर्फ फ्रेंड ऑफ अ कॉमन फ्रेंड हु इज आल्सो अ कास्टिंग डायरेक्टर, सो शी हैड आस्क्ड मी टू गो एंड मीट ओमकार, एंड व्हेन आई वेंट टू मीट हिम समबडी एल्स वाज आल्सो ऑलरेडी डूइंग द फिल्म. And I literally like took the script and I was like, I want to read it. And the next day when I went, I had really, you know, I was like into the script and I learned my lines in bits and pieces. And I actually gate crashed and I forced the director to cast me. So it was not that he just like, aap karo please, we will be very honored. No, I was like, I want to do it, man. Please take me in the film and cast me in the film. ह्याच्यानंतर तुम्ही लोक एकत्र फिल्म करणार आहात बेंगाली, हे मला तर कळलं आहे. बट इझियर लँग्वेज बेंगाली, या दॅट रल इज लाईक द स्कॅरी पार्ट ऑफ मराठी, लाईक वर्ड्स अँड अल्फाबेट, द रल कुछ हो जाता है मेरे गल में वो निकलता ही नहीं है यार, सो ऑल दैट इज नॉट देयर. तो अगली बार ओमकार की फिल्म में आप नजर आए? नहीं, अरे उसका कोई ऑप्शन ही नहीं है उनके पास, वो तो हम मतलब चढ़ जाएंगे, करना ही है. बट आई ऑल्सो कीप ऑन टेलिंग हिम दैट इवन इफ आई एम डूइंग अनदर मराठी फिल्म, आई विल टेक हिम अलोंग कि रहो तुम वो ट्यूशन देने के लिए मुझे मराठी लैंग्वेज का. सो या, सो थैंक यू वेरी मच यार दैट यू लिसन टू मी एंड आई डिड द फिल्म. ही मजा मस्ती आपल्याला इथे किती छान दिसते तितकी पण सेम ऑन स्क्रीन आपल्याला हे खूपच सिरियस दिसणार आहे. तर 7 डिसेंबर हा सिनेमा आपल्या भेटीस येतो आहे, तर प्रेक्षकांना आवाज. वेल, 7 डिसेंबरला तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही थिएटरमध्ये जाऊन निश्चित बघा ॲरॉन हे फिल्म, कारण एक वेगळा इमोशनल प्रवास आहे. 7 डिसेंबरला अनेक फेस्टिवल्सना गाजलेली फिल्म आहे, जरूर बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.